नमस्कार मित्रांनो, आज मी पहिल्यांदाच व्लॉग बनवण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा मी आलो आहे भेट देण्यासाठी बोरिवलीतील एका आदिवासी पाड्यात. नमस्कार मित्रांनो, मी शेफ अमोल राऊळ तुम्हा सर्वांचं स्वागत करतो ट्रॅव्हलिंग बर्नरमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली येथील केलडा पाड्यात. आणि आज आपण इथे इकडच्या आदिवासी वस्तीची राहणीमान याबद्दल थोडी माहिती करून घेणार आहोत. तर चला मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत दत्तालाम देऊरकर काका. नमस्कार. आणि काका हे एक समाजसेवक आहेत, त्याचसोबत ते उत्तम एक शेफही आहेत. तर काका, तुम्हाला ह्या पाड्याबद्दल कधी माहिती पडलं? या पाड्यामध्ये आज आम्ही जवळजवळ 9 वर्ष येत आहोत. अरे वा. याच्यामध्ये आमचा RSS राष्ट्रीय ही आपली संस्था आहे. RSS राष्ट्रीय जनता जनकल्याण समिती RSS यांच्यातर्फे इथे मोफत मेडिकल सुविधा अरे वा या पाड्यांना पुरवली जातात. या नॅशनल पाड्यामध्ये आमचे 6 पाडे सध्या आहेत. त्याच्यापैकी हा एक केलडा पाडा. त्याच्यापैकी एक केलडा पाडा आहे. हा केलडा जो पाडा आहे ना, तो नॅशनल पार्क मध्ये सफारी लाईन सफारीच्या बाजूलाच आहे. तुम्ही जी इथे मेडिकल सेवा म्हणजे औषधं पुरवत आहेत, एक कार्य तुम्ही इथे अनेक वर्ष करतायत, तर तुम्हाला काय वाटतंय, तुमचं म्हणणं काय? 6 पाड्यांना ही आमची दर रविवारी सेवा पुरवली जाते. दर रविवारी. अरे वा, ठीक आहे काका. तर आता तुम्हाला काकांच्या जी संस्था आहे RSS आणि ती ज्या प्रकारे ह्या पाड्याला मदत करत आहे हे तुम्हाला त्यांच्याकडून कळलंच असेल. काका जे आहेत आता आपल्याला ह्या पूर्ण पाड्याची माहिती करून देणार आहात. तयार आहात तुम्ही? चला मग. आपल्या या नवीन प्रवासाची सुरुवात आम्ही केली प्रसिद्ध त्रिमूर्ती मंदिराचे दर्शन घेऊन. सुरक्षिततेच्या कारणाने अनेक ठिकाणी प्रवेश बंदी आहे. पाड्यात फिरता फिरता आम्हाला आमचा पहिला मित्र भेटला. मित्र, तुझं नाव काय? माझं नाव आहे राम. राम, तर राम तू करतोस काय? पाणी गरम करतोय. शाळेत जातो? कितवीला आहेस? 9वीला. अरे वा. आणि आता तू मोठ्या झाल्यानंतर शिकून करणार काय? काय बनायचंय तुला? डॉक्टर होणार. अरे वा राम, व्हेरी गुड. राम कडून आम्हाला कळले की त्याच्या घराच्याच शेजारी व्याघ्र विहार आहे. वाघ पाहण्याच्या उत्सुकतेने आमची पावले त्याच्या पिंजऱ्यापर्यंत गेली. वाघ, तुम्ही पाहू शकता हे पाडे या वाघापासून किती जवळ आहेत. हे वाघ पहिल्यापासून इथे असतात. तुला भीती नाही वाटत? म्हणजे तू लहानपणापासून या वाघांच्या सोबतच मोठा झालेला आहेस. अरे वा, मग तू पण एक वाघ आहेस तर जंगलातला. रामचा निरोप घेऊन आम्ही आमच्या पुढील प्रवासाकरिता निघालो. चालता चालता आम्हाला दर्शन झाले ते ह्या पाड्यात आलेल्या पाहुण्यांचे. हरणांचा कळप पाहून आमची मने तृप्त झाली. पाड्यात फिरताना जाणीव झाली ती इथे राहणाऱ्या लोकांच्या गरिबीची. पोट भरण्याकरता येथील लोक जीव पणाला लावून घर बांधण्याची कामे करतात. तुम्ही पाहतच असाल या पाड्यामध्ये सुखसोयी अजून पोचलेल्या नाही आहेत. काही घरांमध्ये लाईट्सही नाही आहेत. पाणी औषधं ही रेग्युलर पुरवली जात नाही. हे पाडे जे आहेत सुरक्षितही नाही आहेत, तरीही लोकं त्यांचं जीवन जगत आहेत. आणि आपल्याला इथे आता काहीतरी एखादी रेसिपी करून पाहायची आहे. बघूया काय करू शकतो आपण ते. या, आता आम्हा दोघांनाही चहाची तलप लागली आणि आमची पावले त्याच्या शोधात निघाली. तर ह्या आदिवासी पाड्यामध्ये फिरता फिरता आपल्याला चहा पिण्याची सवय आहे. तर
आम्ही आपला मित्र आहे. मित्र नाव काय तुझं? विजय. शाळेत जातो. हो, तर विजय आपल्याला चुलीवरती चाय बनवून दाखवणार आहे. विजयने अतिशय प्रेमाने आमच्यासाठी चुलीवर चहा बनवला. त्याच्या आपुलकीचा गोडवा आम्हा दोघांना त्या चहामधून जाणवला. विजयने बनवलेला तो चहा पिऊन रेसिपी बनवण्याकरिता आम्ही पुढे जाणारच होतो, परंतु परवानगी नसल्या कारणाने आम्हाला पुढील पाड्यांना भेट देता आली नाही आणि आम्हाला आजचा हा आपला प्रवास इथेच थांबवावा लागला. विजय आणि काका, तुम्ही दोघांनी तुमचा हा मौल्यवान वेळ आमच्या प्रेक्षकांसाठी दिलात, तर आमच्या प्रेक्षकांतर्फे तुम्हाला ही एक छोटीशी भेट. विजय. तर मित्रांनो, तुम्हाला हा आमचा हा नवीन प्रयत्न आवडला असेल तर आमच्या ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हां, ट्रॅव्हलिंग बर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही पुन्हा भेटू तुमच्या घरी. तोपर्यंत धन्यवाद.